नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आहे सौ शुभांगी सचिन वारे। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालठा नंबर 2, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज आपण इयत्ता 3रीचा विषय गणित शिकणार आहोत। आज आपण संख्यांचा चढता उतरता क्रम कसा लावायचा हे शिकूया। आजच्या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे संख्यांचा चढता उतरता क्रम लावता येणे। त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे चढता क्रम लावताना दिलेल्या संख्यातील पहिल्यांदा लहान संख्याच लिहायचे आणि उतरता क्रम लावताना दिलेल्या संख्यातील पहिल्यांदा मोठीच संख्या लिहायची। आता आपण उदाहरण क्रमांक 1 सोडवूया। 10, 30 आणि 20 चढता क्रम लावताना अगोदर आपण सर्वात लहान संख्या घेतो। मग या गणितात सर्वात लहान संख्या आहे 10। राहिलेल्या 30 आणि 20 या दोन संख्यांमध्ये लहान संख्या 20 आणि शेवटी एकच राहिली ती म्हणजे 30। म्हणजे चढता क्रम आपला 10, 20 आणि 30 असा येतो। आता आपण याच संख्यांचा उतरता क्रम सोडवूया। संख्या आहेत 10, 30 आणि 20। सर्वात मोठी संख्या 30 आहे। 10 आणि 20 या दोन संख्यांमधील सर्वात मोठी संख्या 20 आहे आणि शेवटी एकच राहिली ती म्हणजे 10। मग ह्या संख्यांचा उतरता क्रम येईल 30, 20 आणि 10। आता उदाहरण क्रमांक 2 सोडवूया। 47, 95, 87 या तिन्ही संख्येमध्ये सर्वात लहान संख्या आहे 47। राहिलेल्या 95 आणि 87 या दोनमधील लहान संख्या आहे 87 आणि सर्वात शेवटी राहिली एकच 95। म्हणजेच या संख्यांचा चढता क्रम असेल 47, 87 आणि 95। आता आपण याच संख्यांचा उतरता क्रम सोडवूया। 47, 95, 87 सर्वात मोठी संख्या आहे 95। 47 आणि 87 या दोन संख्यांमधील सर्वात मोठी आहे 87 आणि शेवटी एकच राहिली ती म्हणजे 47। या संख्यांचा उतरता क्रम येईल 95, 87, 47। आता आपण उदाहरण क्रमांक 3 सोडवूया। संख्या आहेत 216, 328 आणि 115 या तिन्ही संख्येमधील सर्वात लहान संख्या आहे 115। 216 आणि 328 या दोन्ही संख्यामधील सर्वात लहान संख्या आहे 216। राहिली एकच संख्या ती म्हणजे 328। मग ह्या संख्यांचा चढता क्रम असेल 115, 216, 328। आता आपण याच गणिताचा उतरता क्रम लावूया। संख्या आहे 216, 328, 115। सर्वात मोठी संख्या आहे 328। 216 आणि 115 या दोन्ही संख्यामधील मोठी संख्या आहे 216। राहिली एकच संख्या 115। म्हणजेच या संख्यांचा उतरता क्रम असेल 328, 216 आणि 115। आता आपण उदाहरण क्रमांक 4 सोडवूया। 596, 87, 9 आणि 484 येथील चढता क्रम सोडवूया। अगोदर लहान संख्या घ्यायचे 9, नंतर राहिलेल्या संख्यात लहान संख्या 87, नंतर राहिलेल्या दोन संख्यात 484 आणि शेवट 596। यांचा उतरता क्रम होईल 596, 484, 87, 9। आता आपण उदाहरण क्रमांक 5 सोडवूया। संख्या आहे 25, 291, 349 चढता क्रमासाठी आपण लहान संख्या निवडूया।
सगळ्यात लहान संख्या 25, त्याच्यानंतर लहान संख्या 91, राहिलेल्या दोन संख्येमध्ये लहान 200 आणि शेवट 349 यांचा उतरता क्रम असेल 349, 200, 91 आणि 25। आजचा स्वाध्याय, खालील संख्यांचा चढता उतरता क्रम लावा। ही गणिते तुम्ही तुमच्या वहीत लिहा, तुमच्या पालकांना दाखवा व त्याचा फोटो तुमच्या शिक्षकांना पाठवा। धन्यवाद बालमित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल। मग असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।